या अगोदरचे दोन मंत्र खेडेकरांनी 40 वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले आहेत. आजही आपल्याला माहिती नाहीत की दारूच्या ग्लासामध्ये बोट बुडवायचं आणि त्याचे दोन थेंब असे टाकायचे. हे थेंब टाकताना मी अनेकांना बघितलंय, म्हणजे सुटाबुटातल्या माणसांना पण बघितलेलं आहे की ते असं करून थेंब टाकतात. का टाकतात हे त्यांनाही माहिती नसावं, पण त्याचं कारण खेडेकरांच्या पुस्तकामध्ये आपल्याला सापडतं. आणि ते मंत्र काय आहेत ते बघा तुम्ही. मंत्र असे आहे की अल्लट पल्लट सोडून पाया देखे गुरु देखे बाप, कानी कुंडल सतनाथा एक नमस्कार, नाथ गुरुचरण सिद्धू आदेश आदेश. हा एक मंत्र, त्याचा अर्थ मलाही कळला नाही, त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. दुसरा दारू प्यायच्या अगोदरचा मंत्र असा आहे, पंचकौर्या करलिंग भक्तलिंग, सबागो मुलमुलुक्षा दुनिया, भक्तलिंग नाथ गुरुचरणा सिद्धी आदेश आदेश. आणि मग खेडेकर असं म्हणतात, कपाळावर हात ठेवून हा मंत्र म्हणायचा आणि उजव्या तर्जनीनं दारूचा एक थेंब जमिनीवर टाकणे आणि प्यायला सुरुवात करणे असा प्रकार आहे. पुढचं महत्त्वाचं आहे, गुरुच्या आदेशानेच आपण ही दारू पितो ही श्रद्धा याच्या मागे आहे. त्यामुळं आपल्या सर्वांसाठी खेडेकरांनी एक उत्तम सोय केलेली आहे की असं केलं की गुरुचा आदेश मिळाला हे सांगायला आपण मुक्त आहोत. श्री सुधीर ढवळीकर.